नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत नेवासा विधानसभा मतदारसंघातून विठ्ठलराव लंगे यांचीच उमेदवारी करावी असा सूर निघाला आहे. नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष नवनाथ साळुंखे यांच्या वस्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेवासा विधानसभा निवडणूक विचार मंथन मेळावा पार पडला. यात अनेकांनी विठ्ठलराव लंगे यांची उमेदवारी करावी, त्यांना तन मन धनाने मदत करू अशी ग्वाही उपस्थित कार्यकर्ते व वक्त्यांनी दिली. माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले की विठ्ठलराव लघेंच्या उमेदवारीची जबाबदारी नरेंद्र पाटील शेखरभाऊ यांच्यावर सोडून द्या आणि कामाला लागा. विठ्ठलरावांची उमेदवारी पक्की आहे, त्यामुळे मनात संभ्रम ठेवू नका. घुले लंगे परिवाराचे समाजासाठीचे कार्य आणि कार्यकर्त्यांची फळी आपल्या बरोबर आहे. कार्यकर्ते आणि जनतेच्या गाठीभेटी घ्या, कामाला लागा, असं आवाहन अभंग यांनी यावेळी केलं आहे. वासा तालुका उजाड होत असताना आजी माजी आमदार सर्वसामान्य जनतेला केवळ भुलवण्याचे काम करीत आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या वाकयुद्धामध्ये मशगूल आहेत. विकासाचा आभास निर्माण केला जात आहे असं यावेळी बोलताना विठ्ठलराव लंगे म्हणाले. पाहूयात. आपल्याला माहित आहे की जिथं शेवगाव पाथर्डी मतदारसंघ झाला, आपला नेवासा स्वतंत्र झाला, आणि त्यावेळेला शेवगाव तालुक्यामध्ये संभ्रम होता. बोधेगावला मोठी मिटिंग बोलवली होती. तिथं बोधेगावला सांगितलं का बाबा तुम्ही काहीतरी स्पष्ट भूमिका मांडा. मी त्या संबंध सभेमध्ये त्यांना सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट हे माझ्या खिशात आहे, त्यामुळं बाकीचा संभ्रम करायचं काय नाही. शेखर भाऊ हेच त्या ठिकाणी उमेदवार राहणार आहेत आणि त्यांना ती उमेदवारी दिली, ते चांगल्या 20-21 हजार मतांनी निवडून आले. त्यावेळेला आजही तीच भूमिका आहे, विठ्ठलराव भाऊचं तिकीट हे माझ्या खिशात आहे, त्यांची उमेदवारी ही फायनल करून आणण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. चंद्रशेखर पाटील असतील, नरेंद्र असतील, अण्णा असतील, आम्ही सगळे निश्चित प्रमाणामध्ये त्यांची उमेदवारी फायनल निश्चित प्रमाणामध्ये करणार आहोत, त्यामुळं कुठल्या प्रकारची शंका घेण्याचं कारण नाही. मित्र हे नेहमी असतं, मी अर्जच भरले नव्हते. अण्णांते म्हटलं मग आपण जाऊ तिथं. मी तिथं आलो की माझं ते नाव पहिलं यादीत घेतील आणि माझ्या याच्यावर रिमार्क करते.